तर BMW च्या शोरूम मध्ये आलो होतो आणि आम्हाला जी कार आवडली होती त्यामध्ये थोडीशी आम्ही चेंजेस केलेले आहेत, तर त्या कारची पूर्ण डिटेल्स दिलेले आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आणि त्यांनी फायनल प्राइस पण सांगितलेली आहे। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज मी खूप खुश आहे कारण की आम्ही चाललो आहोत आता कार बघायला। आम्हाला खूप दिवसांपासून कार घ्यायची होती म्हणून, म्हणजे स्पेशली ना मनोजला कार घ्यायची होती। खूप दिवसांपासून मनोज म्हणत होते मला कार घ्यायची आहे नवीन, तर म्हटलं चला आता बघूया कोणती कार आवडते बघू। येस, आणि तुम्हाला सर्वांना माहिती की मुलांना कार्स खूप आवडतात, तशी मलाही कार खूप आवडते। आणि जी आता आमच्याकडे जी कार आहे ना BMW ची, तर ती आम्ही 2019 मध्ये घेतली स्पेशली कोमलसाठी। आम्ही ती प्रेग्नेंट होती त्यामुळे आम्ही घेतली होती आणि मग आता खूप दिवसापासून माझ्या डोके येत होतं की आपण कार चेंज करावे, तर ती कार आपण खूप घाईघाईमध्ये घेतली, गरज होती तेव्हा। आणि इथे फॅमिली असेल तर कारची गरज पडते, तर मग आता म्हटलं की आता वेळ झाली आता आपण कार चेंज करू शकतो। आणि जे आमच्या घराजवळचे शोरूम्स आहेत ना आपण तिथे जाऊया। फर्स्ट आपण शोरूम जाऊ BMW मध्येच, तिथे कुठल्या कार्स आपण त्या बघू आणि ते पण तुम्हाला दाखवू। आणि आणि आम्ही व्हिडिओच्या शेवटी हे पण सांगू की आमची फेवरेट कार कोणती आहे आणि तुम्ही पण आम्हाला सांगा की तुम्हाला कोणती कार आवडली। हो, आणि आम्ही तिथे चाललो आहोत आणि आमच्यासोबत आम्ही तुम्हाला सुद्धा घेऊन चाललो आहोत। चला, तर आमच्या घराच्या जवळ ना हुंडाईचं शोरूम सुद्धा आहे ना, आणि म्हणजे BMW आणि हुंडाईचं शोरूम जवळ जवळच आहे। आम्ही शोरूम जवळ आलेलो आहोत आणि हे आहे BMW चं शोरूम आणि इथे सेकंड हँड कार्स पण आहे, पण आपण नवीन कार बघणार आहोत म्हणून आपण आतमध्ये जाऊ। चला मग आता आपण आतमध्ये जाऊया। आणि या जेवढ्या पण कार्स आहे ना या नवीन आहेत आणि आपण प्राइजेस पण बघू आणि त्यांच्याकडनं आहे ना इन्फॉर्मेशन पण घेऊ आपण। चला, तर मी त्यांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कार्स बघून घ्या पहिले आणि तुम्हाला जे आवडतील त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो। तर फर्स्ट आपण मी कार X1, किती छान दिसते आणि मोठी पण आहे ना थोडी, आणि मला असं वाटतं आपल्या फॅमिलीसाठी पण इनफ आहे। कलर पण छान आहे, ग्रे कलर आहे आणि आम्हाला ग्रे कलर खूप आवडतो, तर ग्रे कलर माझा तर खूप फेवरेट आहे। आणि ही कार जी आहे ही आहे X1, तर याची प्राइस आहे 52,940 युरोज, म्हणजे ऑलमोस्ट कितीची आहे म्हणजे 42,000 आसपास आहे, 42 लाखाच्या आसपास आहे। 42 लाख ही जी आहे ही रिअल प्राइस आहे आणि ही विथ टॅक्सेस आहे। तर मग आपली जी फायनल प्राइस असेल ती 52,940 युरोज असेल, जवळपास 42-43 लाख। आणि त्याच्यामध्ये यांनी सगळं दिलं म्हणजे मग काही वेगवेगळे पॅकेज असतील, जसं हे टायर्स वगैरे असतात, हे 20 इंचेसचे टायर्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आणि स्क्रीनवर जर तुम्हाला ही कार आवडली तर तुम्ही या स्क्रीनवर पूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता नाही का, म्हणजे याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड वगैरे आहे हे सगळं दिले जाते। आपण कार मधून सुद्धा बघू, तर ही कार डिझेलवरची आहे, डिझेलवरची। तसं आपण सगळे डिटेल्स घेऊ आणि त्यामध्ये मला एक गोष्ट छान वाटली की रिअर कॅमेरा सुद्धा आहे पार्किंगसाठी आणि फ्रंट सुद्धा आहे, फ्रंट सुद्धा आहे। आणि हे बघा इथून मस्त दिसतंय का, त्याचा डॅशबोर्ड मला पूर्ण डिजिटल आहे आणि इतकं छान वाटतंय ना। आणि आता मी बसून बघतो, तर ही ऑटो कंट्रोलची कार आहे, मॅन्युअल गेअर्स नाही आहे ना। आणि हे बघा हे पूर्ण डिजिटल आहे, स्पीडोमीटर वगैरे आणि हे सगळं। कम्फर्टेबल आहे, मस्त आहे, तू पण येचल मी येऊ। आणि याला हीटिंग सीट्स वगैरे पण आहे, थंडीमध्ये हीटिंग सीटची खूप गरज पडते आणि
आणि आपण सनरूफचं पण विचारू. सनरूफचं पण आहे का नाही बघू. सनरूफ आहे याच्यामध्ये आणि बसल्यावर एकदम छान वाटतं आणि सीट अशी थोडी वरती आहे ना तर एकदम मस्त कम्फर्टेबल वाटतं आणि सीट पण एकदम कम्फर्टेबल आहे ना. आपण बंद करूया. छान वाटते. थोडी स्पेस जास्त आहे ना याला. स्पेस आणि कम्फर्टेबल आहे. खूप छान आहे. मला याचं हे जे डॅशबोर्ड आहे ते पण खूप आवडलं आणि मला पण खूप आवडलं कारण की मी एकदम कम्फर्टेबल बसले आणि कारण की जेव्हा आम्ही ना जास्त करून ट्रॅव्हल करतो म्हणजे कारने जास्त ट्रॅव्हल करतो तर मग मला मध्ये मध्ये झोप पण लागते तर मला ना असं अशी सीट हवी होती का मी अशी व्यवस्थित बसून आहे ना अशी झोपू शकते असं. पण हे छान वाटतं पण ही कार मला आवडलेली आहे. बघू म्हणजे हे सगळे फीचर्स वगैरे बघितले ना तर एवढंच आहे का आम्हाला इलेक्ट्रिक बघायची आहे कार. म्हणजे दोन्ही असले तरी चालेल. डिझेल असले तरी चालेल आणि इलेक्ट्रॉनिक पण पाहिजे. म्हणजे दोन्ही सोबत पाहिजे आम्हाला असं आम्ही बघतोय. पण छान वाटतं ना आल्यावर ना असं पॉझिटिव्ह खूप फील होते आम्हाला. आणि हे एसी इव्हेंट्स वगैरे त्याचे छान आहे सर्व. हे एसीचं आहे ना. आणि हे बघा किती स्पेस आहे इथे. आणि परिबेला पण एकदम मस्त बसतील आणि इथे तीन लोक आरामशीर बसू शकता म्हणजे छान आहे. आता दुसरी कार बघूया आपण. यस दुसरी अजून आता कोणती छान वाटते बघूया. चला आणि बूट स्पेस पण खूप मोठी आहे आणि हे जे असतात सीट्स ते तुम्ही फ्लॅट करून पण तुम्हाला आणखी मोठी जागा मिळेल आणि भरपूर सामान मावू शकतो ना. तर ही जी कार आहे ना ही X1 होती. X1 आहे आणि ती X3 आहे पण ती इलेक्ट्रिक आहे आणि ही इलेक्ट्रिक नाही आहे तर ते हायर मॉडेल आहे पण व्हाईट कलर आहे ना. पण कलर्स बघू शकतो. बघा हे इलेक्ट्रिक सॉकेट वगैरे लावलेलं आहे. चार्ज होते ना कार. हो चार्ज होते. तर आपण ही बघू. आणि ही थोडी ना मोठी आहे. मोठी हे बघा मी तुम्हाला थोडं लांबून दाखवतो. आपल्या फॅमिलीसाठी का. कमलची नजर फक्त त्याच कार वरती. हा पण मला ना ते इलेक्ट्रिकचं थोडस डोक्यात आहे ना ते विचार करते मी. आणि आता ह्या बघितलेल्या आहे कार्स. आता पुढे पण तिकडे पण बघूया. तिकडे पण वेगवेगळे मॉडेल्स आहे. थोडस ना इथे मध्ये बघतो चेक करतो कशी आहे मधून. ही तर ही पण एक कार आहे सिडान. आमच्या बजेटच्या थोडी बाहेर आहे. थोडी हायर लेवलची आहे. BMW i4 आहे. इकडे ही थोडी स्पोर्ट्स कार्स मध्ये येते. छान आहे पण मला नाही आवडली. तर BMW मध्ये ही X4 कार आहे आणि खरं सांगू का ही माझी ॲक्च्युली ना फेवरेट आहे. पण बघूया बजेट काय आहे आमचा. पण कलर पण इतका छान आहे ना. म्हणजे हा ब्लॅक कलर पण नाही आहे आणि म्हणजे ब्लॅक कार्बन कलर नाही. डार्क ग्रे कलर आहे हा. ओके. तर मला ही खूप आवडली कारण की त्या प्राईजमध्ये या प्राईजमध्ये एवढा काय फरक नाही आहे. पण मग ही इलेक्ट्रिक असेल तर मग सनरूफ वगैरे. सनरूफ नाही आहे. पण तू बसून बघ ना. तसे तू कार शिकणार आहे लवकर. मग मी तुम्हाला कार चालवताना दिसेल. कार मोठी मी छोटी दिसते. छान वाटते तू. आणि याचा पण डॅशबोर्ड खूप छान आहे. अगोदर जी तुम्हाला मी कार दाखवली तर त्याची प्राइस होती 42 लाख आणि ही जी कार आहे याची प्राइस आहे 43 लाख. म्हणजे 1 लाख रुपये जास्त आहे. पण त्याला सनरूफ होतं पण याला सनरूफ नाही आहे. म्हणून मग ही कॅन्सल करावंच वाटतं कारण मला सनरूफ पाहिजे. सनरूफ सगळ्या गोष्टी हव्यात ना. हव्यात. पण काय आता कार घेणार आहोत तर मग आता आपण खूप सारखं तर चेंज करणार नाही. मोठी इन्व्हेस्टमेंट पण आहे. मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपल्या मनासारखी नाही भेटली तर मग नुसतं घ्यायचं म्हणून मला पर्सनली तसं नको. आणि याच्या बाकीच्या आहे ना मग हायर मॉडेल आहे. म्हणजे याची प्राइस पण जास्त आहे आणि इथे मी जात नाही कारण की मला त्या एवढ्या आवडत नाही म्हणून. ओके. तर ही जशी X4 आहे ना तर ही X6 आहे. अशीच मॉडेल आहे पण ही थोडी मोठी आहे त्याच्यापेक्षा. हो पण ही मोठी पण आहे. मोठी म्हणजे खूपच मोठी. खूपच मोठी आहे. आणि आपल्या पार्किंग मध्ये तर मावली पाहिजे ना. यस बघा. आणि ही X5 पण मोठी आहे. तर आम्हाला BMW X1 आणि BMW X4 आवडलेली आहे. आता त्यांची इन्फॉर्मेशन घेतो आम्ही त्यांच्याकडनं आणि कितीला आहे आणि फायनल प्राइस काय आहे आणि कधी अवेलेबल होईल या सगळ्या गोष्टी आता बघू आपण.
तर BMW शोरूम मध्ये आलो होतो आणि आम्हाला जी कार आवडली होती त्यामध्ये थोडीशी आम्ही चेंजेस केलेले आहेत, तर त्या कारची पूर्ण डिटेल्स दिलेले आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आणि त्यांनी फायनल प्राइस पण सांगितलेले आहे. आणि इथून आता आम्हाला ऑडीच्या शोरूम मध्ये जायचं आहे आणि तिथे पण काही कार्स बघणार आहोत आणि मग बाकीच्या गोष्टीनंतर मी तुमच्या सोबत एक्सप्लेन करेलच. पण आता लवकर जाऊ ऑडीच्या शोरूम मध्ये. आपण शोरूम जवळ आलेलो आहोत आणि इथे एकाच ठिकाणी जवळजवळ शोरूम्स आहेत, जसं फोक्स वॅगन, स्कोडा आणि इथे आहे ऑडी. आणि आपलं इथे कसं ऑडी असं प्रोनाऊन्स करतात पण इथे ऑडी असं प्रोनाऊन्स करतात. आणि ऑडी हा माझा फेवरेट आहे. मागे BMW तुम्हाला दाखवलं, त्याच्यामधले जे कार्स होते ते आवडले मला. पण खरं सांगू मला ऑडी खूप आवडते. पण तर चला बघूया कोणते कोणते मॉडेल्स आहे. तर आता आपण आलो आहोत ऑडीच्या शोरूममध्ये आणि समोरची कार आवडते ती हीच आहे, बघूया का. तर ही कोमलची फेवरेट आहे ऑडी Q3 आणि कलर पण माझा फेवरेट आहे आणि सनरूफ पण आहे यात. यस, मग चेक करा. तर ती का ऑलरेडी सोल्ड झालेली आहे पण त्यामध्ये सेम मॉडेल आहे पण व्हाईटमध्ये, आपण तो बघू. तर ही Q3 आहे आणि इथे स्पेसिफिकेशन्स आहेत ऑलरेडी. तर बेस 39,000 आहे आणि टॅक्सेस करून वगैरे 49 म्हणजे 50 होतात. 50 हां, म्हणजे जवळपास 40 लाखाला होते. 40 लाख, ओके. तर आपण ही बघू. हो, तर ही एस लाईन आहे. मस्त, वाव, कशी आहे फिलिंग? एकदम मस्त आहे. म्हणजे त्यापेक्षा ही चांगली फिलिंग आहे का? कम्फर्टेबल, कम्फर्ट ऍक्च्युली याच्यामध्ये जास्त वाटतं. जास्त वाटतं ना. आणि आपल्या फॅमिलीसाठी पण ही एकदम कम्फर्टेबल. कम्फर्टेबल ह्या मॉडेलमध्ये सनरूफ नाही आहे पण आपण त्यांना विचारू शकतो. ओके, तर हे डिस्प्ले असा आहे आणि हे लेदर सीट्स याचे. हो, लेदर सीट आहे. हे पण ऑटो गिअरच आहे. तर अशी आहे. तर इथे पण डिस्प्ले येतो आणि इथे पण डिस्प्ले आहे आणि इथे पण भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकतात वस्तू वगैरे. आणि ॲक्च्युली तिथे थोडंसं ना हँड्स वगैरे ठेवण्यासाठी जागा नव्हती पण इथे मस्त आहे. ही थोडी स्पेशियस आहे फ्रंटला, बॅकला थोडी छोटी आहे, ती जास्त होती कारण मोठी आहे. तरी पण याच्यामध्ये ना 3 लोक बसू शकतात आरामशीर. 3 लोक तर बसतीलच. हो, आणि जर नवीन कार घेतली तर आपल्या मुलींना पण नवीन कार सीट्स पण घ्यावं लागणार ना. आणि हे लॅम्प्स वगैरे आहेत आणि हे इथे त्याचे एसी आहेत आणि त्याचे एसीचे वेंट्स जे होते मोठे होते. मोठे होते, हे थोडे छोटे आहेत पण तरी म्हणजे कसं वाटतं कम्फर्ट. स्टेअरिंग व्हील आणि कम्फर्ट वगैरे इतकं छान वाटते ना, हे मस्त वाटते. तर आपण याची पण इन्फॉर्मेशन घेऊ कारण की हा कलर व्हाईट आहे. ह्यामध्ये जास्त ॲडव्हान्स नाही आहे, फीचर्स नाही आहे, जसं सनरूफ नाही आहे. पार्किंग कॅमेरा वगैरे आहे की नाही ते पण आपण विचारू. तो कलर छान वाटतोय, तो मस्त वाटतोय. आपण त्याची डिटेल्स विचारू आणि इव्हन याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हर्जन आहे का हे पण चेक करू आणि बाकीचे जे काही मॉडेल्स आहेत ना ते पण बघू आपण. ठीक आहे, चालेल. तर कोमल मेन सीटवर बसलेली आहे आणि ती पण चेक करून घेते थोडं. कसं वाटतंय? छान आहे, कम्फर्टेबल आहे. पण आपण याची बूट स्पेस पण बघू. याची पण इनफ आहे ना? इनफ आहे, भरपूर स्पेस आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं तसं सीट्स पण असे होतात आणि त्यानंतर मग आपण भरपूर बॅग्स ठेवू शकतो ट्रिप वगैरे लॉंग ट्रिपला. आणि इथे आपल्याला हवं तर आपण एक्स्ट्रा टायर वगैरे पण घेऊ. बस ते आपण त्याला ठेवू शकतो. नाही सर, ठीक आहे. आता याची इन्फॉर्मेशन घेऊया. आता तर ऑडी कारची पण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर मग अशी मी घरी आले आणि मग चहा वगैरे ठेवला, मग आम्ही फ्रेश झालो, मग आता म्हटलं चला व्हिडिओला कंटिन्यू करूया. आणि आज मनोज खूप खुश आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. मी असं म्हणू शकते लहानपणापासूनच स्वप्न असेल ते. हो, खरंच आम्ही खरंच खूप खुश आहोत कारण की आम्ही फायनली कार बुक केलेली आहे आणि तुमची कार बुक केली आहे ते आम्ही लवकरच सांगू तुम्हाला. ते थोडस सरप्राईज आहे तुमच्यासाठी. पण जी पण कार असेल ती म्हणजे आमच्या लोकांची ड्रीम कार आहे. ड्रीम कार आहे हो ना. आणि आम्ही खूप खूप खुश आहोत कारण की म्हणजे स्पेशली मी कारण की मला लहानपणापासून वाटत होती अरे आपण मोठं झालं का ही कार घेऊ, काही आपल्या काही समजत नसतं. पण आपण असं म्हणतो नेहमी मोठं झालं का
चांगला जॉब करेल आणि मग जॉब पैसे कमावेल आणि मी छान मोठी गाडी कार घेईल, तर फायनली ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि जी आमच्याकडे आता कार आहे ती छान कार आहे असं मी कधी छान नाही आहे, पण ती घाईघाईमध्ये आम्ही घेतली, तुम्हाला ऑलरेडी आम्ही सांगितलं. आणि आता आम्ही थोडा टाइम स्पेंड करून आम्हाला जी आवडलेली कार होती ती घेतली, बुक केली. आता ती कधी मिळणार आहे तुला? तर ती कार यायला 5 ते 6 महिने वेटिंग पिरियड आहे, कारण की आम्हाला जशी हवी आहे त्यामध्ये आम्ही थोडे चेंजेस केलेले आहे, कस्टमाइज केलेले आहे असं म्हणू शकता तुम्ही. तर मग त्याच्यासाठी इंटेरियर कलर कॉम्बिनेशन म्हणजे ते मग इनसाइड असो आउटसाइड असो हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं. मग ही कार तुम्हाला 5 ते 6 महिन्यामध्ये मिळेल तेवढी वाट बघावी लागेल, आणि तेवढी वाट बघण्यासाठी आम्ही तयार आहोत, कारण की ही आमची ड्रीम कार आहे. आणि सगळ्यांचं स्वप्न असतं नाही का आपलं घर असावं गाडी असावी, तर आम्ही पण ते स्वप्न पाहिलं होतं. आणि ही जी कार होती ना, तर ही आम्ही सेकंड हँड घेतलेली होती. आणि ही जी आम्ही बघतो ती ऑब्व्हियसली तुम्ही बघतो ब्रँड न्यू कार आहे. आणि ही का बरं सेकंड हँड घेतली, कारण की खूप घाईघाई घेण्यात आली होती. मी माझी ना डिलिव्हरी अगदी 1 महिन्यावरच होती, आणि मग तेव्हा कार घ्यायची म्हणून ठीक आहे आता सध्या ही घेऊन टाकू, कारण की आता जास्त गरज आहे. तर मग तेव्हा ती घाईघाई घाई गडबडीमध्ये ती कार घेऊन टाकली. आणि ती कार पण इतकी छान आहे ना, म्हणजे आम्ही ती कार खूप वापरली, म्हणजे इव्हन घरातल्या ज्या गोष्टी असतात ना सामान, त्या कार सोबत पण आमच्या खूप म्हणजे आठवणी आहे जोडल्या गेल्या. त्या आम्ही त्या बदलापर्यंत बोलूच, ती कार सोडायला पण मला वाईट वाटेलच, पण तो एक मनामध्ये आनंद सुद्धा आहे की आपण नवीन कार घेतो. आणि त्या कार मध्ये इतक्या वस्तू घेऊन गेलेलो आहोत, घेऊन आलेलो आहोत घरातल्या ज्या नवीन वस्तू खूप 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 वापरलेली आहे. पण अजून कार आपल्या सोबत राहिलं, 5-6 महिने आहेत. हो, तर मग काही जण हा पण प्रश्न असेल पडला असेल की त्या कारचं काय करू, काय करणार? तर मग आम्ही ती कार एक्सचेंज मध्ये देऊ. त्याचे ज्यावेळी आपल्याला ती नवीन कार मिळेल त्यावेळी ते प्राइस वगैरे चेक करतील, तेवढं प्राइस डिडक्ट करतील. आणि मग तुम्ही सुद्धा गेस करू शकता आम्ही कोणती कार घेतलेली आहे, बीएमडब्ल्यू घेतलेली आहे का ऑडी घेतलेली आहे हे तुम्ही गेस करा. आणि जेव्हा आपली कार येईल तर तेव्हा तर तुम्हाला आम्ही सांगूच. येस, आणि आम्ही गेस येस. तर चला मग आता, तर आज तुमच्यासोबत इतकी छान गुड न्यूज शेअर केली, तर काहीतरी ना गोड झालंच पाहिजे आणि मस्त जेवणाचा बेत पण झाला पाहिजे. तर गोडमध्ये मी मस्त तुपातला शिरा बनवणार आहे, कारण की तो सगळ्यांना घरात आवडतो. आणि मस्त छोले भटुरे बनवणार आहे मनोजच्या आवडीचे. इथे ऑलरेडी मी ना भटुऱ्याचं पीठ गळून ठेवलेलं आहे आणि छोलेसुद्धा बॉईल करून ठेवलेले आहे. फक्त आता भाजीला फोडणी द्यायची आणि गरमागरम भटुरे बनवायचे. आणि एका साईडला मी शिरा पण बनवेन आणि देवाजवळ ना गोड ठेवणार आहे मी. इथे मस्त छोल्याची भाजी झाली आणि तुम्ही तर्री बघू शकता. आणि ते आहे शिरा. आणि आता मी गरमागरम भटुरे बनवणार आणि छोले भटुऱ्यासोबत हे मी मिक्स इन्स्टंट लोणचं बनवलेलं आहे. लोणचं म्हणजे याच्यामध्ये काय केलं, कांदा, गाजर, हिरवी मिरची आणि आता मध्ये थोडीशी हळद आणि थोडासा लिंबू टाकलेला आहे. आणि आपला जो लोणच्याचा गर असतो ना, तर तो गर मी याच्यामध्ये टाकलेला आणि मिक्स केला आणि खूप छान लागतं. आणि तुम्ही सुद्धा असं बनवून बघा पुरी भाजीसोबत किंवा असं छोले भटुऱ्यासोबत, खूप छान लागतं. तर मनोजला जेवण वाढते आता आणि भटुरे खूप छान दिसत आहे. परी पण आज माझ्यासोबत जेवण करेल. आता गरमागरम बनवते मी आणि वाढते परीला आणि मोरजला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.